हम किसी से कम नहीं है, ये कहना है इन बच्चों का जो दीपावली में सजावट के सामान और दिए बनाकर ना सिर्फ अपने हौसले का परिचय दे रहे हैं, साथ साथ स्वयं को कमजोर समझने वालों को नसीहत भी। जलगांव के एक कुछ असामान्य बच्चे हैं जो दिमागी तौर पर थोड़े कमजोर है। आता आमच्याकडे साधारण 30 विद्यार्थी आहेत, पण 20च विद्यार्थी काम करत, म्हणजे 20च विद्यार्थ्यांचं वर्कशॉप इथे आहे। त्यातले काही मुकबधीर वगैरे पण आहेत, जे ज्यांना सगळं कळतं वगैरे, आणि ते खूप छान नीट अँड क्लीन आहे। त्यांच्याकडून आम्ही किचनचं काम करून घेतो। किचनचं मीन्स चॉकलेट्स बनवणे, काही दिवाळीचं काही फराळ वगैरे बनवणे, आणि त्यांच्याकडून हे सगळं पॅकिंग वगैरे करून याचं पण मार्केटिंग होतं। किंतु इनकी ग्रास्पिंग पावर के सामने आप भी दांतों तले उंगली दबा लेंगे। यह है जलगांव की हर्षाली चौधरी, जिन्होंने इन बच्चों को अपनी प्रतिभा का सही इस्तेमाल करना सिखाया है। दरअसल हर्षाली भी एक ऐसे पुत्र की माँ है जो सामान्य नहीं है, और यही बात हर्षाली को ऐसे बच्चों के लिए कुछ करने की प्रेरणा देती है। आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही मुलं असे की जे चालू शकत नाही किंवा त्यांना येऊ शकत नाही किंवा जे शाळेतच जात नाही, तर अशा काही मुलांना आम्ही सकाळ शिफ्ट मध्ये बोलवतो, आणि काही मुलांना आम्ही स्वतः घरी जाऊन काम शिकवतो, आणि ते काम त्यांच्याकडून त्यांच्याच घरी त्यांच्याच ठिकाणी करून घेऊन परत फायनल प्रोडक्शन, जे आमचं फायनल प्रोडक्ट तयार होतं, ते त्यांच्याकडून आम्ही कलेक्ट करतो। कुछ सोच विचार के बाद अब हर्षाली बहुत सारे ऐसे बच्चों की हिम्मत और दिमागी ताकत देने के काम में लग गई है, और उनको आशा ही नहीं विश्वास है कि वे इस कार्य में सफल होगी और इन बच्चों का भविष्य बना पाएगी। आणि याच्यातून पूर्ण येणारं जे इन्कम आहे हे पूर्ण फक्त यांच्याच डेव्हलपमेंटसाठी जातो। आम्ही यांचे स्वतःचे सेल्फ FD केलेले आहेत, आणि ह्या FD मध्ये हे सगळं शिफ्ट होतं प्रत्येकाच्या नावावर। म्हणजे आज त्यांना कुणाला आई आहे, कुणाला वडील आहे, कुणाला आई आणि वडीलही नाही, आणि खाण्यापिण्याचं तर आमच्याकडे होऊन जातं त्यांचं ऍडजस्ट, ज्याच्यात आम्ही करून घेतो। काही चांगल्या घरचेही मुलं आहे की त्यांचं खाणं पिणं होतं वगैरे, पण नंतर त्यांचं पुढे काय, म्हणून आम्ही हे जे पैसे त्यांच्या FD अकाउंटमध्ये शिफ्ट करतो, जेणेकरून त्यांचा फ्युचर पुढे व्यवस्थित होईल। जलगाव से धर्मेंद्र राजपूत की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए।